नमस्कार बालविश्व मराठी ऑलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज डब्यात काय या आपल्या लहान मुलांच्या टिफिन बॉक्स रेसिपीच्या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत चिजी रेड सॉस पास्ता तुम्ही ते पाहू शकता हा अतिशय यम्मी दिसतो तेवढा झटपट बनतो लहान मुलांना हा प्रचंड आवडतो आणि ही जर रेसिपी तुम्ही टिफिनमध्ये दे देत असाल तर टिफिन ही मुलं पटकन संपवतील पोटभर खातील आणि आनंदाने हे फिनिश करतील वळूया रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये साधारणतः एक चमचा आपल्याला घालायचा आहे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी घातलेले आहे इथे एक बारीक कट केलेला लसूण तुम्ही हवं तर इथे आले लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता किंवा यामध्ये थोडासा आल्याचा तुकडासुद्धा किंवा आलं खिसून घालू शकता हे जे काही लसूण आहे हे हलकासा परतला गेला की त्यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स लहान मुलांना ज्या पद्धतीने तिखट आवडतं किंवा आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता त्यानुसार याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं आहे जा त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा बारीक कट केलेला कांदा तुम्ही हा होतर स्प्रिंग अनियनसुद्धा इथे वापरू शकता कांदासुद्धा आपल्याला एक थोडा वेळ साधारणतः एक तीस सेकंदापर्यंत तेलामध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला की त्यामध्ये मी यामध्ये घातलेली आहे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरीची पावडर आणि थोडीशी दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर टोटली ऑप्शनल आहे पण तुम्ही घालत असाल तर याला खूप छान असा फ्लेवर यायला मदत होते त्यानंतर मी यामध्ये घातलेली आहे अगदी थोडीशी अशी बारीक कट केलेली लाल ढोबळी मिरची तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही हिरवी पिवळी ढोबळी मिरचीही घालू शकता या व्यतिरिक्त तुम्ही गाजर यामध्ये घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या यामध्ये घालू शकता हलकंसं मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं आहे यानंतर मी इथे घेतलेली आहे एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालून टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे टोमॅटो घेत असताना किंवा ही प्युरी करत असताना टोमॅटो हे व्यवस्थित पिकलेलं असावं लालसर असावं ज्यामुळे याला एक छान फ्लेवर येतो जर तुम्ही कच्चं टोमॅटो घेत असाल तर याला एक टँगी अशी चव येते लहान मुलांना तशी आवडत असेल तर द्यायला हरकत नाही परंतु जी टोमॅटोची थोडीशी आंबट चव आहे ही सहजा मुलांना आवडत नाही आता ही जी ओरिजिनल टोमॅटोची आपण प्युरी घातलेली आहे त्यामुळे खूप जास्त रेडनेस येत नाही आणि याचा जो कलर आहे हा अगदी रेड दिसण्यासाठी लाल दिसण्यासाठी मी यामध्ये घातलेली आहे थोडंसं टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही फक्त टोमॅटो सॉससुद्धा वापरू शकता टोमॅटोची प्युरी न वापरता आता यामध्ये हलकंसं दोन ते तीन चमचे पाणी घालून आपल्याला ही जी प्युरी आहे ही थोडीशी अशी पातळ करून घ्यायची आहे इकडे मी साधारणतः एक वाटी असले हा पेनी जो पास्ता आहे हा शिजवून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मॅक्रोनी असेल किंवा आणखी कोणताही पास्ता तुम्ही इथे वापरू शकता तर हा जो पास्ता आहे हा सेमोलिना पास्ता आहे लहान मुलांसाठी जेव्हा तुम्ही पास्ता विकत घेता तर त्यावेळी तुम्हाला तो रव्यापासून बनलेला आहे याची खात्री करायची आहे कंटेंट पाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हालाही घ्यायचे आहे तर थोडंसं पास्ता यामध्ये मिक्स केल्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं चीज आणि वरून थोडासा परत एकदा टोमॅटो सॉस ज्यामुळे याला आणखी छान अशी रेड जी काय रेड कलर आहे हा यायला मदत होईल तर असा हा आपला झटपट पास्ता तयार झालेला आहे मी ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे हलकासा थंड झाला की आपण हे मुलांच्या टिफिनमध्ये भरणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता खूप यम्मी दिसतो आहे लहान मुलांना पाहिल्या पाहिल्या आवडेल असा हा पास्ता आहे वरून थोडंसं तुम्हाला खिसलेलं चीज घालायचं आहे आणि तुम्ही हवं तर एखादं पुदिन्याचं पान यावरती ठेवू शकता पास्ता थंड झाला की तुम्हाला टिफिनमध्ये घालायचा आहे तुम्ही ते पाहू शकता थंड झाल्यानंतर याचा जो काही एक थोडासा ओलसरपणा आहे हा कमी होता आणि म्हणूनच आपण प्युरी जेव्हा आपण करत होतो थो त्यावेळी थोडीशी पातळ ठेवलेली होती तुम्हाला हे याच पद्धतीने ठेवायचं आहे यानंतर मी इथे थोडासा कच्चा मँगो किंवा आंबा ठेवलेला आहे जो गोड आहे तुम्ही तुम्हाला आवडेल ते कोणतंही फळ यामध्ये घालू शकता मी इथे चार खजूरही दिलेल्या आहे तर असा हा आपला हेल्दी जो काही टिफिन आहे हा मुलांचा तयार झालेला आहे कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय